तर भाजप नेते किरीट सोमय्या आता आपल्या सोबत आहेत. सोमय्याजी, परमबीर सिंग प्रकरण आता सीबीआय कडे गेलेला आहे, राज्य सरकारला हा मोठा दणका मानला जातोय, काय आपली पहिली प्रतिक्रिया? उद्धव ठाकरेचे दोन्ही गाल किती लाल झाले असताना मार खाऊन खाऊन सुप्रीम कोर्टाने आता थोबाडीत दिली आणि ते संजय राऊतला शोधावं. दोन दिवस सुप्रीम कोर्ट भाजपच आहे बोलण्याची दृष्टता फक्त माफिया सरकार आणि माफिया सेनेचे सरदारच करू शकतात. पोलिसांचा कथा पद्धतीने गुंडासारखा उपयोग उद्धव ठाकरे करतात. त्या सचिन वाझे आणि प्रदीप शर्माला सुपारी देऊन मनसुख हिरणची हत्या करायला लावली. आदित्य ठाकरेंनी ज्यांच्याकडून करोडो रुपये मनी लॉन्ड्रिंग केले ते नंदकिशोर चतुर्वेदी कुठे गायब झाले? लोक चिंता व्यक्त करतायत की त्यांचा मनसुख हिरण तर ठाकरे परिवार करणार नाही ना. आता परमवीर सिंगला आणलं ठाकरेंनी आणि परमवीर सिंगनी त्यांचं नाही ऐकलं तर त्याच्या विरोधात दोन डझन केसेस ठोकले. आता या माफिया सरकारला सुप्रीम कोर्ट धडा शिकवत आहे. जर चुकीचं जात असेल तर सीबीआय कोर्टात देणार रिझल्ट. आणि मला परत एकदा महाराष्ट्रात जनतेला सांगायचं आहे, हे माफिया सेनेचे लोक तुम्हाला पण धमक्या द्यायला आले तर घाबरू नका, किरीट सोमय्या तुमच्या सोबत आहेत. मी आता दापोलीचा तो इल्लिगल रिसोर्ट तोडायचा महाराष्ट्र सरकारने आदेश दिला, न्यायालयाने दिला, केंद्र सरकारने दिला. आता ते तोडायला चाललो तर किरीट सोमय्या कसं येतोय बघतोय. आता या माफिया सरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे. सोमय्या यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. राज्य सरकार विरोधात त्यांनी पुन्हा एकदा तोफ डागलेली आहे आणि परमबीर सिंग यांचा यांच्या प्रकरणांचा सगळा तपास आहे तो आता केंद्रीय तपास यंत्रणांकडे सीबीआय कडे जातोय. यावरती त्यांनी सोमय्यांनी ही प्रतिक्रिया दिली.